नमस्कार मंडळी, आजच्या या भागात तुमच्या सर्वांचं स्वागत। जागतिक संगीत दिवस वर्ल्ड म्युझिक डे, त्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा। या निमित्ताने आपण थोडंसं संगीत, संगीतोपचार याबद्दल जाणून घेणार आहोत। खरं तर निसर्गात संगीत आहे, आपल्या आयुष्यात सुद्धा पदोपदी आपण संगीताचा वापर करत असतो, तर हे तर आहेच, पण हा संगीत नुसतं ऐकणं नाहीये, त्याचा उपयोग, संगीत हे माध्यम वापरून उपचार पद्धती करणं याला संगीतोपचार म्हणतात। निसर्गात संगीत आहे, आपण आपल्या पुरातन काळापासून आपल्या आयुष्यात संगीत आहे, म्हणजे अगदी सकाळी उठल्यापासून जातेवरच्या ओव्या आपल्याला माहिती आहेत, काकड आरती आपण ऐकलेली आहे, दिवसभराची गाणी ऐकली आहेत, त्यात भजनं आहेत, भक्तिगीतं आहेत, भावगीतं आहेत, प्रेमगीतं आहेत, आणि त्याच्याचप्रमाणे संध्याकाळी रात्री झोपतानाचे अंगाई गीतं पण आहेत। तर एकूणच आपल्या आयुष्याचा संगीत, आयुष्य संगीत आणि आपल्या आयुष्याचं हे वेगळं करणं तितकंसं शक्यही नाही आहे प्रत्येकाच्या बाबतीत। आपण आणि संगीत हे तसा अविभाज्य आपल्या आयुष्यातला संगीत हा घटक आहे। सुखातही आपण संगीत ऐकतो, दुःखातही आपण संगीत ऐकतो, थोडं वेगवेगळ्या प्रकारचं असतं, पण आपण दोन्ही प्रसंगी संगीताचा आधार घेतो। आपल्याला वाईट आठवणी विसरायलाही संगीत मदत करतं, त्याचप्रमाणे स्मरणशक्ती वाढवायला सुद्धा संगीताची मदत होते। संगीतोपचारात हा धागा वापरला जातो आणि आपल्या भावनांचं प्रगटीकरण करायला संगीत हे खरं तर खूप उपयोगी असं माध्यम आहे। संगीतोपचारामध्ये मेंदू आणि मज्जासंस्था यांचा जो संबंध जोडला आहे, त्याचा वापर करून सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी संगीतोपचाराचा उपयोग केला जातो। संगीत हे ऐकवलं जातं, संगीताने आपल्याला, आपल्या मेंदूला चालना दिली जाते। बऱ्याच वेळा काय होतं की आपल्या मेंदूचा पूर्ण भाग आपण वापरत नाही, आणि बहुतांशी बालकांमध्ये खरं तर काही भाग जर वापरला गेला नाही तर त्यांची पूर्णत्वाने वाढ, विकास होऊ शकत नाही, आणि त्याच्यासाठी संगीत त्याला चालना देऊ शकतं आणि संगीताचा आपण योग्य सकारात्मक वापर करू शकतो। सगळ्यांनाच काही सुरेल गाता येतं असं नाही, पण गाणं ऐकायला किंवा वाद्य वाजवायला बऱ्याच जणांना आवडतं। एकाग्रता वाढवायला संगीताचा फायदा होतो। निसर्गात मग असे म्हटलं तसं लय आहे, आणि संगीत जाणून घेतलं की आपल्याला त्या लयीचाही फायदा होतो। भारतीय संगीतात राग समय आणि राग भाव आहेत, त्यामुळे आपल्याला ते जास्त करून आवडतं। काही गाणी आपली खरंच खूप आवडती असतात, काही गाणी आपल्या अगदी मनाला भिडतात। अग्नी आणि वायू यांच्या योगाने उत्पन्न होणाऱ्या ध्वनीला नाद असं म्हणतात। प्रत्येकाची काही जी काही आवडती गाणी असतील त्याचा त्यांच्यावर चांगला परिणामही होत असतो। काही गाणी आपल्याला पॉझिटिव्हली म्हणजे अगदी ॲक्टिव्हली परिणामकारक ठरणारी असतात, तर काही जस्ट पॅसिव्ह इफेक्ट करणारी असतात, म्हणजे न्यूट्रलही असू शकतात। आणि या सर्वांचा पण जाणून घेऊन संगीतोपचारात ह्या सर्व गोष्टींचा वापर केला जातो। ठराविक आवाजाला आपली शरीर प्रतिक्रियाही देत असते। बऱ्याचदा आपल्याला अनुभवात आलं असेल की स्वयंपाक करताना शांत मनाने, शांत गोष्टी ऐकताना, संगीत ऐकताना जर केलं तर तो स्वयंपाक चांगला होतो, किंवा जेवताना जर शांत संगीत ऐकलं तर ते पचायलाही मदत होते। तर एकूणच आपलं काम करताना एकाग्रता वाढवायला सुद्धा संगीताचा खूप उपयोग होऊ शकतो। संगीतोपचाराने शारीरिक, मानसिक असा सर्वांगीण विकास व्हायला मदत होतेच। मेंदूचा पुरेपूर विकास व्हायला, मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे, संगीतोपचाराचा उपयोग होतो। एकूणच ही संगीतोपचार ही पद्धत खरंच आनंददायी उपचार पद्धती आहे। त्याचे दुष्परिणाम आतापर्यंत तरी माहिती नाही आहेत, त्याचे आपल्याला झाले तर चांगलेच परिणाम होतात। आणि हे उपचार चालू असताना आपले जे काय औषधोपचार चालू असते ते पण आपण चालू ठेवत असतो, ते आपण बंद करत नाही। वेगवेगळ्या समस्यांवर संगीतोपचाराचा उपयोग होतो, जसं काही ताणतणाव नियंत्रण करायला, बाळाची बुद्धिमत्ता वाढायला, मेंदूचा पूर्ण विकास व्हायला, पोटात असताना संस्कार व्हायला, किंवा प्रसूतीच्या वेळी वेदना कमी करायला, झोपेच्या काही समस्या असतील तर, त्याचप्रमाणे विविध आजार जसं रक्तदाब, डायबिटीज किंवा पित्तविकार किंवा अशक्तपणा, ह्याच्याच बरोबर नातेसंबंधांमधला ताण तणाव जो आहे तो कमी करायला सुद्धा संगीतोपचाराचा उपयोग होऊ शकतो।
काउन्सिलिंग करताना मी बऱ्याचदा इतर टेक्निक्सबरोबर संगीतोपचाराचा सुद्धा उपयोग करून बघितलेला आहे. वेदना शमनासाठी सुद्धा, वेदना पूर्ण जात नाही हे जरी खरं असलं तरी त्याची इंटेन्सिटी कमी करायला संगीतोपचाराचा खूप परिणामकारक चांगला उपयोग होऊ शकतो. प्रतिकारक शक्ती आपल्याला वाढवण्यासाठी सुद्धा याचा उपयोग होऊ शकतो. मगाशी मी म्हटलं त्याप्रमाणे वाईट आठवणी विसरायला, पण त्याच्याचबरोबर आपली स्मरणशक्ती वाढवायला आणि एकूणच आपलं दैनंदिन जीवन सुखकारक करायला संगीतोपचार हे खूप चांगलं पद्धती आहे असं मला वाटतं. संगीतोपचारामध्ये संगीत हे ऐकायला दिलं जातं, ते तुमच्या आवडीनिवडी जाणून घेऊन त्या प्रकारचं आणि त्या भाषेतलं संगीत दिलं जातं. दिवसातून 20 मिनिटं ते ऐकायचं असतं. साधारणत 60 दिवसानंतर संगीतोपचाराचा आपल्याला फायदा दिसून येतो. आणि हे संगीत ऐकणं आणि संगीतोपचार ह्याच्यात थोडा फरक आहे, मला असं वाटतं की ते सांगणं गरजेचं आहे. कारण संगीतोपचारांमध्ये हेतुपुरस्कर संगीत निवडून ते ऐकायला दिलं जातं आणि ते योग्य त्या त्या प्रकारे त्या त्या वेळी ऐकायला सांगितलं जातं. अर्थात संगीत ऐकणं हे चांगलंच आहे, पण संगीतोपचारामध्ये हे हेतुपुरस्कररित्या आणि जाणून केलं जातं, म्हणजे समस्या काय आहे ह्याच्यात सुद्धा वेगवेगळे टप्पे आहेत. संगीतोपचार हे शास्त्र आणि कला दोन्हीही आहे, ह्यात वेगवेगळे टप्पे आहेत. सर्वात पहिल्यांदा संगीतोपचार जो करणारा असतो तो समस्या काय आहे हे ते जाणून घेतो, त्याची कारणं जाणून घेतो, त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व, त्याच्या आवडी निवडी सवयी या सर्वांची जाण घेऊन त्यानंतर संगीतोपचाराचा उद्देश निश्चित केला जातो. त्या आधारावर संगीताची निवड केली जाते आणि मग ती त्या व्यक्तीला देऊन ते त्याला ऐकायला सांगितलं जातं. त्यामुळे हेही एक शास्त्र आणि कला दोन्हीही आहे. मग अशी मी म्हटलं त्याप्रमाणे कोणतं संगीत ऐकायचं, कोणत्या प्रकारचं ऐकायचं हे त्या त्या व्यक्तीच्या आवडीनिवडीप्रमाणे किंवा प्रेफरन्सप्रमाणे करू शकतो. संगीतोपचाराबद्दल एक खंत आहे ती अशी की बहुतेक जनमाणसामध्ये ह्याबद्दल हवी तेवढी जागरूकता अजूनही नाहीये आणि ती ह्या आजच्या दिवसानिमित्ताने मला असं वाटतं की आपण जागरूकता निर्माण करणं गरजेचं आहे. संगीत माध्यम वापरून केले जाणाऱ्या ह्या उपचार पद्धती खरोखरच हार्मलेस आहेत, खूप सकारात्मक उपयोग करणाऱ्या आहेत आणि त्या आनंददायी सुद्धा आहेत. तर त्याचा उपयोग सर्वांनी करून घ्यावा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपल्याला पोहोचता यावं ह्यासाठी मी आपल्या सर्वांना आवाहन करेन की जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण हे पोहोचवूया. लहान मुलांमध्ये वेगवेगळ्या खेळांमार्फत संगीतोपचार करू शकतो किंवा त्यांना जे काही त्यांची पाढे म्हणा किंवा त्यांच्या कविता म्हणा गाणी म्हणा ह्यांना वेगवेगळ्या चाली लावणं किंवा ते सुरात वेगवेगळ्या तालात म्हणणं, वेगवेगळी वाद्य वाजवणं, वेगवेगळ्या वाद्यांचा प्रयोग करून बघणं किंवा वेगवेगळ्या चाली लावून बघणं, अशी वेगवेगळी कौशल्य संगीतोपचारांमध्ये वापरली जातात. आपल्या संगीत उपचार हे शास्त्र आहे, मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे, म्हणजे त्याला एक शास्त्रोक्त बेस आहे आणि ती शास्त्रोक्त पद्धत सुद्धा आहे. ती जरी सोप्या पद्धतीने आपण सांगत असलो तरी तो संगीतोपचार करणारी व्यक्ती हे सर्व जाणून घेऊन सर्वांगाने विचार करून ते करत असते. गाणी किंवा शास्त्रीय संगीत यांचा वापर संगीतोपचारामध्ये केला जातो. वेगवेगळ्या संगीत वाद्यांचाही उपयोग केला जातो. वेगवेगळ्या तंत्रांचा वापर केला जातो, जसं काही ध्वनी ध्यान, स्वानंद गान, ध्वनी स्नान, शब्द भान, वाद्यवादन, चाल बदल किंवा चाल भान, ध्वनी स्वप्न, ही काही कौशल्य आहेत किंवा तंत्र आहेत की जी संगीतोपचार करताना ती तज्ज्ञ व्यक्ती वापरत असते. सप्तचक्र ही 7 ऊर्जा केंद्र आहेत आणि ती एकमेकांना जोडलेली असतात. ह्या केंद्रांमध्ये जेव्हा असंतुलन निर्माण होतं तेव्हा आजार निर्माण होऊ शकतो आणि म्हणूनच संगीतोपचारांच्या द्वारे 7 सूर, 7 केंद्र आणि 7 मंत्र यांचा वापर करून उपचार केले जातात. एका वेळी सर्वसाधारणपणे मॅक्झिमम 2 चक्रांवरती काम केलं जातं आणि हे वेगवेगळ्या टप्प्यांमधनं मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे होतं की ती समस्या जाणून घेऊन काय समस्या आहे ती जाणून घेऊन त्याची कारणं जाणून घेऊन त्या व्यक्तीला समजून घेऊन मग संगीतोपचाराची उद्दिष्ट निश्चित करून संगीत निवडून ते त्याला ऐकायला दिलं जातं. साधारणतः दररोज 20 मिनिटं असे 60 दिवसानंतर आपल्याला त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येतात. तर
एकूणच मला असं वाटतं की संगीत आणि आपण ह्याचा एक घनिष्ठ संबंध नक्कीच आहे, तो आपण जाणून घेऊन संगीताचा वापर करून होणाऱ्या उपचार पद्धतीबद्दल जाणून घेऊन त्याचाही उपयोग आपण आपल्या समस्यांसाठी करून घ्यावा असं मी सर्वांना सांगू इच्छिते। तेव्हा याबद्दल आपण जास्तही नंतर सखोल जाणून घेऊ शकू। संगीतोपचारासाठी वेगवेगळे संगीतोपचारक तज्ज्ञ जे काही शिकलेले आहेत ते वेगवेगळ्या ठिकाणी उपलब्ध असतात, त्याबद्दल आपल्याला काही हवी असेल तर आपण कॉमेंटमध्ये लिहा, आम्ही त्याबद्दल माहिती देऊ शकू। तर असा हा संगीत आणि संगीतोपचार लहान मुलांना सुद्धा विकासासाठी उपयोग होणारा, वेगवेगळ्या समस्या असतील तर त्या आजारांवर उपचार करणारा, ज्येष्ठ मंडळींचं आयुष्य सुखकारक करू शकणारा, साध्या साध्या छोट्या कुरबुरी असतील, एकूणच फार मोठी काही समस्या नाही आहे पण मला समाधान नाही आहे आयुष्यात, अशा वेळीसुद्धा संगीतोपचार उपयोगी ठरू शकतं। रोजच्या जीवनातले ताणतणाव अलीकडे वाढत आहेत, त्या ताणतणावांना सामोरी जायला सुद्धा संगीतोपचाराचे खूप चांगला उपयोग आपण करून घेऊ शकतो। संगीत हे माध्यम म्हणून उपयोगी करून जे उपचार केले जातात याबद्दल दुर्दैवाने जनमानसात तेवढी माहिती नाहीये, जागरूकता नाहीये, ती जागरूकता करायचं काम आपण करूया। आज त्यानिमित्ताने थोडा खारीचा वाटा आम्ही या भागातनं उचलला, आपणही जास्त लोकांपर्यंत हा पोहोचवाल अशी आशा व्यक्त करते आणि इथेच थांबते। आजचा भाग आपल्याला कसा वाटलाय जरूर कळवा, जास्तीत जास्त जणांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करूया। जर तुम्ही एक चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करावं ही विनंती। भेटू पुन्हा अशाच नवीन भागात, तोपर्यंत नमस्कार।